सौरभ गांगुली यांना हृदयविकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष सौरभ गांगुली हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समोर येत आहे, त्यामुळे त्याला लगेचच रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलेले आहे। त्याच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात येणार असल्याचेही समजत आहे। माध्यमातील वृत्तानुसार गांगुलीला शनिवारी 2 जानेवारी सकाळी त्याच्या घरातील जिम मध्ये व्यायाम करताना अस्वस्थता वाटू लागली, त्यामुळे त्याला लगेचच कोलकाता मधील वुडलँड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे। तसेच या वृत्ताला विक्रम गुप्ता आणि बोरिया मजुमदार या पत्रकारांनी दुजोरा दिला आहे। गांगुलीला एंजियोप्लास्टिक झाल्यानंतर शनिवारी घरी सोडण्यात येईल असेही समजत आहे। दरम्यान ही घटना घडल्याने क्रिकेट प्रेमी मध्ये अस्वस्थता दिसून येत आहे।